नमस्कार तोडकर साहेब, नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब, बोला ना। काय दिवसभर पाऊस चालू आहे, कधी उघाड होती? शेतकऱ्याला खतं टाकायचे, फवारण्या वगैरे, गवत वगैरे झाले शेतामध्ये, नेमकी कंडिशन कधी पाऊस उघडण्याची, ऊन कधी पडल? आतापर्यंत जे घडलंय पावसाच्या बाबतीत, म्हणजे एक तर लागोपाठ राहणं, काही ठिकाणी बऱ्याच सुद्धा पडणं, काही ठिकाणी खूपच चांगला पडणं, तर काही ठिकाणी नुसते हलक्या सरी पडणं। तर अशा वातावरणात शेतकरी मागील 8 दिवसापासून, म्हणण्यापेक्षा 15 दिवसापासून वैतागून गेलाय। पण अक्षरशः एक चमत्कारिक दिवस, म्हणजे चांगला सूर्यप्रकाश असणारा आणि शेतातले दिवसभर काम करता येणारं वातावरण, हे उद्याच्या 29 जुलैला अक्षरशः सूर्यप्रकाशित होऊन चांगल्या पद्धतीने हे वातावरण राहणार आहे। यामध्ये खतांचा डोस असेल, फवारणी असेल, हे योग्य पद्धतीने दिवसभर करता येईल आणि हे वातावरण असणार आहे। जिल्ह्यानुसार बघायला गेलं तर विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्याला आणि मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्याला 29 जुलै ही सुपीक असणार आहे। शेतकऱ्यांना दिवसभर काम व्यवस्थित करता येईल। आणि खरं पाहायला गेलं तर आज दिवसभर या भागामध्ये पाऊस चालू आहे, संततधार म्हणा, मध्यम म्हणा, शेतकऱ्यांना थोडं हसी सुद्धा येईल याच्यामध्ये। पण नक्कीच 29 तारखेला सकाळी जसं जसे वेळ वाढत जाईल, उदाहरणार्थ सकाळी 6-7 वाजता वातावरण थोडंसं ढगाळ वाटेल सकाळच्या लेअरमध्ये, पण 8-9 वाजताच जसं आपलं नाश्ता वगैरे होतो त्या पिरियडलाच हे वातावरण क्लिअर होऊन जाईल आणि नंतर 10-11 वाजता वातावरणाला फवारणीसाठी योग्य वेळ सुरू होईल। त्यानंतर खान्देशाचा विचार केला, जे जळगाव धुळे नंदुरबार जो परिसर आहे, तर या परिसरामध्ये थोडस गुजरात मार्गेचे जे शहादा वगैरे भागातून नंदुरबार भाग आहे, या भागाकडे गुजरात मार्गे एक लेअर येईल। ते 11 वाजल्याच्या नंतर, म्हणजे 29 तारखेलाच 11 वाजल्याच्या नंतर इकडेही भागामध्ये वातावरण क्लिअर व्हायला सुरुवात होईल। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगर परिसर, नाशिक परिसर, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील भाग, मालेगाव वगैरे भाग जो आहे, वैजापूर परिसर जो आहे, इकडे सांगली सोलापूरचा जर भाग विचार केला तर यांना सुद्धा उद्याचं वातावरण क्लिअरच आहे। थोडेफार ढगाळ राहतील, पावसाचा अडथळा नाहीये, कामे सोयीस्कर पद्धतीने उद्या करता येईल, सूर्यप्रकाश 5-6 घंटे मस्त आहे। त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड पट्टा, जे काही परभणी असेल, परळी वैजनाथ असेल आणि वाशिम हिंगोली सुद्धा आहे, यांना सुद्धा क्लिअर वातावरण राहणार आहे। एकंदरीत अशी कंडिशन उद्याच्या दिवसभराची आहे। आता बरेच शेतकरी म्हणतील मग आता एकच दिवसासाठी इतका उघडेल तर मग पुन्हा 2-3 दिवसात पुन्हा पाऊस येईलच का? तर बघायला गेलं तर 29 तारीख पूर्णपणे क्लिअर आहे, पूर्णपणे म्हणण्यापेक्षा थोडीफार ढग येतील, नुकसान करणारा किंवा फवाराची फवारणी वाया जाणारा हा पाऊस नाही, याच्यामध्ये बिलकुल पाऊस नाही उद्याच्या तारखेला। पण 30 तारखेला हे दिवसभर वातावरण थोडंसं बरं राहिल्यामुळे, थोडीफार गर्मीची लेवल वाढल्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन बीड जिल्ह्याला 30 जुलैला सुद्धा वातावरण सुपीक होऊन पावसाची शक्यता आहे, तो भाग बदलत मोजक्या ठिकाणी घडणार आहे। त्यानंतर 31 जुलै सुद्धा वातावरण क्लिअर असणार आहे खान्देश विदर्भामध्ये सुद्धा। त्यामुळे येत्या 3 दिवसामध्ये सर्व कामे शेतीचे आवरून घ्यायची, नंतर 1 किंवा 2 ऑगस्ट पासून पाऊस पुन्हा झडीसारखा 3 दिवसासाठी राहणार आहे, त्यानंतर राज्यामध्ये 8 ऑगस्ट पासून खंड सुरू होणार आहे।